नमस्कार, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। कोर्टाचा निर्णय, मुख्यमंत्री शिंदेंच्या बाजूने, ठाकरे गटाला मोठा धक्का, राजकीय वर्तुळात एकच खळबळ। सविस्तर माहितीसाठी वेळेश्वरपंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून राजकारणातील चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या विभागीय परिसीमाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयाने अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा निकाल दिला असून, यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने शिंदे सरकारच्या बाजूने निर्णय जाहीर करत उद्धव ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे। त्यामुळे राजकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून उद्धव ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान, शिंदे सरकारनं बीएमसीच्या सीमाबद्दल घेतलेला निर्णय हा मनमानी किंवा तर्कहीन नाही, तर याउलट मर्यादेच्या वट हुकुमाविरुद्ध दाखल केलेली याचिका गुणवत्तेपासून वंचित असलेलं दिसतंय। त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाची ही याचिका फेटाळून लावली आहे। मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आता बीएमसीचे 236 नव्हे तर 227 वार्ड असतील, असं देखील मुंबई उच्च न्यायालयानं जाहीर केलं आहे। त्यामुळे राजकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। खरं तर गेल्या काही दिवसापूर्वी शिंदे सरकारनं मुंबई महानगरपालिकेतील वार्ड क्रमांकाबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय जाहीर केला होता। मात्र शिंदे सरकारनं हा निर्णय कोणालाही विचारात न घेऊन मनमानी कारभार आणि केवळ आपल्याला राजकीय फायदा व्हावा यासाठी घेतला आहे, असा आरोप करत उद्धव ठाकरे गटाकडून राज्य सरकारच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। मात्र अखेर आता मुंबई हायकोर्टानं उद्धव ठाकरे यांची याचिका फेटाळून लावत मुख्यमंत्री शिंदेच्या बाजूने निकाल दिला आहे। त्यामुळे ठाकरे गटासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे।